पाणी हा आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचा घटक. तुम्ही दिवसभरात जितके पाणी प्याल तेवढे चांगले, पण दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी प्यावे असे सांगितले जाते. पण तुम्ही ज्या पद्धतीने पाणी पिताय ती पद्धत योग्य आहे का याची एकदा खात्री करून घ्या. आयुर्वेदात पाणी पिण्याच्या काही पद्धती सांगितल्या. पाणी पिण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य पद्धत कोणती हे आपण पाहूया. सकाळी उठल्यावर 1 ग्लास पाणी प्या. रात्री 7 ते 8 तासांची झोप झाल्यानंतर सकाळी शरीराला हायड्रेट करणे गरजेचे असते. त्यासाठी सकाळी उठल्यानंतर सुरुवातीला 1 ग्लास पाणी नक्की प्यावे. थंड पाण्याऐवजी गरम पाणी प्यावे. सकाळी पाणी पिताना थंड पाणी पिणे टाळा. त्याऐवजी कोमट पाणी प्या. फक्त सकाळीच नव्हे तर इतर कोणत्याही वेळी गरम पाणी पिणे हे फायदेशीरच ठरेल. थंड पाण्यामुळे पचन क्रियेवर परिणाम होतात. जेवताना अति पाणी पिऊ नये. पचन क्रिया सुरळीत राहण्यासाठी जेवताना अति पाणी पिणं टाळा. पाण्याचे काही घोट घेणे ठीक आहे. जेवणाच्या 30 मिनिटे आधी किंवा जेवणानंतर 30 मिनिटांनी पाणी प्यावे. व्यायाम करतानाही पाणी महत्वाचे आहे. व्यायाम करताना अधिक प्रमाणात घाम येतो, त्यामुळे व्यायामाच्या 15 ते 30 मिनिटं आधी 1 ग्लास पाणी प्यावे. तर व्यायाम करताना मध्ये मध्ये पाण्याचे काही घोट घेत राहावे. तसेच व्यायाम पूर्ण झाल्यानंतर पुरेसे पाणी प्यावे. पाण्यात लिंबाचा रस टाकून एकत्र पाणी पिल्याने शरीराला फायदा होतो, त्यामुळे शरीर जास्त पाणी शोषते.